शेतकऱ्यांना कर्ज देण्यापुरतंच संघ संस्थेचं कार्य मर्यादित नसून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहावं, तरच संघसंस्थेच्या संघसंस्थेची प्रगती होईल. कर्जदारच व संघसंस्थेची खरी आस्ती होय, अशी चिंचणी सिद्ध संस्थान मठाचे परमपूज्य अलमप्रभू स्वामीजी यांनी मत व्यक्त केलं. त्यांनी बेडकिहाळ तालुका निपाणी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे 2,25,00,000 रुपये खर्चून बांधलेली सुसज्ज इमारतीचं उद्घाटन उद्घाटनप्रसंगी परमपूज्य स्वामीजी बोलत होते. परमपूज्य अलमप्रभू स्वामीजी व स्वस्ती श्री सिद्धांतकीर्ती पट्टारक भट्टाचार्य स्वामी संस्थानमठ मांड्या जिल्हा अरेतीपूर यांच्या दिव्य सान्निध्यात संपन्न झालेल्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा समारंभ या समारंभात अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बासगोंडा पाटील होते. याप्रसंगी परमपूज्य सिद्धांतकीर्ती स्वामीजी यांनी आशीर्वाद देताना म्हणाले की 1921 बेडकिहाळासारख्या गावात एक लहानशा लावलेलं रोपटं आज शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीबरोबर शतक महोत्सव पूर्ण करून एक नवीन पर्व सुरू केलं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. प्रारंभी रईतगीत व राष्ट्रगीतानं कार्यक्रम सुरू झाला. स्वागत संघाचे उपाध्यक्ष आरजी डोमणी यांनी केलं. यावेळी इंद्रजित पाटील, सुरेश देसाई यांनी मनोगत व्यक्त केलं. उद्घाटन प्रसंगी संघाचे संचालक राजेंद्र हानरवट्टी, पांडुरंग पाटील, हैबत्ती कोरे, सिद्धू सूर्यवंशी, MB पाटील, SB सुभेदार, शीतल बेनाळे, दादा सुतार, पद्माकर पाटील, विशाल पाटील, सौलता पाटील, सौप्रभावती बदरगळे, मुख्य कार्यनिर्वाहक अजित धनागोपाळ, सहसंस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. मराठी एस न्यूज साठी बेडकिहाळहून महावीर चिंचणे. सत्कार ಮಾಡಿದ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಿಗೂ ಮಾಡಿದ್ರು, ಸಿಬ್ಬಂದಿ ಹೊರಗಿನವರಿಗೂ ಮಾಡಿದ್ರು, ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ರು, ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಿದ ಗೌಂಡಿಗಳಿಗೆ ಮಾಡಿದ್ರು. ಬಹಳ ಚಂದ. ನಾವು ನೋಡಾಕತ್ತಿದ್ದೆವು, ನೀವು ನೋಡಾಕತ್ತಿದ್ರಿ. ಸ್ವಲ್ಪ ಯಾರು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರ, ಕರೇ ಕರೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಆಸ್ತಿ ಯಾರ ಅಂತ ಯಾರು ವಿಚಾರ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾವು ಒಳಗೆ ಹೋದೆವು, ಲಾಕರ್ ನೋಡಿದೆವು, ಅದೇನು ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಏನು ಅವರು ಅಲ್ಲ, ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರೇನು ಅವರು ಅಲ್ಲ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಅವರು ಅಲ್ಲ, ಸದಸ್ಯರು ಅವರು ಅಲ್ಲ. ಕರೇ ಕರೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ದೇವರು, ಬ್ಯಾಂಕಿನ ಆಸ್ತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇನು ಸಾಲ ತಗೊಂತಾನಲ್ಲ ರೈತ, ಅವನೇ ಕರೆ ಆಸ್ತಿ ಅಂತ ಕೊಡ್ತಾನಲ್ಲ ಅಂತ. ಇದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ, ಇದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ.